तुमचा जाहीरनामा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागू होणार आहे, तुम्ही त्या दृष्टीनं काय विचार करता? भाजप हिंदुत्वाचाच कार्ड खेळणार आहे, विकासाचं कार्ड खेळणार आहे की नाही, महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे? नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टी नेहमीच विकासाचंच राजकारण करतं आणि आत्ताचा जाहीरनामा हा जास्त महत्त्वाचा तीन कारणांनी आहे. पहिलं कारण की तुम्ही चॅलेंज स्वीकारलं आहे जागतिक स्तरावर $5 trillion इकॉनॉमीचं आणि या $5 trillion इकॉनॉमीमध्ये अशी जी महाराष्ट्राची जबाबदारी $1 trillion इकॉनॉमीची आहे. आता साधारणतः जाहीरनामा करताना आपल्याला जसं दीन दुर्बलांचा विचार करावा लागतो तसाच जाहीरनामा करताना आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारवण्याचाही विचार करावा लागतो. खरं तर मी सौभाग्यशाली आहे की माझा सत्कार हा स्वर्गीय अरुण जेटलींनी आज तक आणि इंडिया टुडेच्या माध्यमातून केला होता, बेस्ट फायनान्स मिनिस्टर. स्वातंत्र्यानंतर मी अभिमानाने सांगू शकतो की देशात कोणत्याही राज्याच्या अर्थमंत्र्याला हे सौभाग्य प्राप्त झालं नाही की 11,975 crore रेव्हेन्यू सरप्लसचा अर्थसंकल्प मी दिला. हे कोणाकडे शक्य आजपर्यंत झालं? तुमच्या काळात GST कौन्सिल बैठका झाल्या, महत्वाची सगळी मांडणी त्या काळात झाली नक्की. आणि आत्ता जाहीरनाम्यात पहिला मुद्दा $1 trillion, म्हणजे आपण राज्यगीत मी निवडलं आणि राज्यगीत दिल्लीचे ही तक्तरा करतो महाराष्ट्र माझा. मग 1 trillion ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सर्व आपल्या जाहीरनाम्यात आपल्याला घ्याव्या लागतील. दुसरा मुद्दा महाराष्ट्राचा आहे की ज्यामध्ये अजूनही साधारणतः जर मी 2011 विचार केला तर सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमध्ये शहरी आणि ग्रामीण असे साधारणतः 1,90,00,000 असे हे आपल्या राज्यामधले कुटुंब आहे की ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या आवश्यक गरजा व याशिवाय काही गरजा या नैसर्गिक आणि बदलत्या परिस्थितीनुसार असतात, मग त्याचाही आपल्याला वेध घ्यावा लागेल. हा दुसरा माझा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा की ज्यामध्ये पंतप्रधान महोदय अनेकदा आपल्या भाषणामध्ये एक वक्तव्य करतात आणि ते वक्तव्य म्हणजे आम्ही अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण केलं. हे वर्ष आमचं संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि पंतप्रधान महोदय नेहमी म्हणतात, खरं तर त्यांचा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण होताना ती काही प्रधानमंत्री असू शकणार नाही, कारण 1950 त्यांचा जन्म आहे आणि 2047 ते 97 असतील. पण एक वेद घेणारा नेता आहे. 2047 15 August ही जगातल्या प्रत्येक देशाने माझ्या भारताला अभिवादन त्या शताब्दीला केलं पाहिजे आणि त्यांचं जे स्वप्न आहे ना अशीची ते असं नाही आहे की त्याला आधार नाही. जर तुम्ही विचार केला तर 4th century सुद्धा चिनी प्रवासी जेव्हा या देशात आला त्यांनी वर्णन केलं या देशाच्या वैभवाचं. जेव्हा तुम्ही इंडस व्हॅलीचा, सिंधू संस्कृतीचा विचार करता किती देश प्रगत होता. 1750 आपल्या देशाची इकॉनॉमी ही जगामध्ये 24.4% म्हणजे जगात जर 4 rupees निर्माण होत असेल तर 1 rupee भारताचा होता. आणि म्हणूनच आक्रमणकारी 800 आले, जर आम्ही भुके कंगाल असतो तर ते आलेच नसते. आणि या देशाचं वर्णन म्हणून सोने की चिडिया दूध की नदी या केलं जायचं. म्हणजे या देशामध्ये शक्ती आहे का? तर ही आमच्याकडे असणारी शक्ती इंटरनल शक्ती आहे, फक्त मधातल्या काळात त्या शक्तीचा लोप पावला. आणि म्हणून मोदीजी जे म्हणत आहे की 2047 माझा भारत पुन्हा एक वैभवशाली, सुसंस्कृत, समाधानी, सुजगाम सुफगाम भारत. तर माझा तिसरा टप्पा जाहीरनाम्यामध्ये यावर आधारित आहे. हे मुख्य 3 टप्पे. या 3 टप्प्यामध्ये आपण साधारणतः 27 आहे तर आपण 27 करतोय 27 विषयावरचे. आणि नुसतं भाग नाही करतोय, म्हणजे माझी तर कल्पना आहे जी मी आमच्या प्रमुखांनाही सांगितली की अनेकदा जाहीरनामा जो आहे ना हा एक काजव्यासारखा असतो की काजवा जसं काही वेळ चमकतो आणि त्याचा प्रकाश बंद होतो. आणि म्हणून मी आमच्या वरिष्ठांना म्हणतो की जाहीरनामा हा असाच काँग्रेसच्या काळापासून मी पाहतो आहे की नंतर तो जाहीरनामा कोणी उघडूनही वाचत नाही.
म्हणजे साधारणतः तो जाहीरनामा काही कागदावधी पुरताच, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट हे नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत असते. तर म्हणून मी विनंती अशी केली की प्रत्येक हेडमध्ये नुसतं जाहीरनामाच द्यायचा नाही, तुम्ही त्याला काहीतरी एक टाईमबाऊंड कार्यक्रम द्या. हो, हे खरं आहे की जाहीरनामा दिला की असं कोणीच म्हणणार नाही की 6 महिन्यात सर्व पूर्ण होईल. बरोबर, कारण 6 महिन्यात पूर्ण केला तर मग संपलाच विषय. जाहीरनाम्यामध्ये 2 प्रमुख भाग असतात जे 5 वर्षामध्ये पूर्ण करायचे असतात, आणि काही भाग हे भविष्यामध्ये वेध घेत त्या मार्गावर निघायचं असतं. जेव्हा आपण एखाद्या पुणे मुंबई बसमध्ये बसतो तेव्हा काही पुण्यावरून 1 मिनिटात मुंबई पोहोचत नाही, पण त्या मार्गाने आपण निघतो. आणि म्हणून जाहीरनाम्यामध्ये आपण असे 2 भाग करतोय, आणि सतत अंमलबजावणी करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेऊन आपण याच्या इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या समित्याही करतोय. म्हणजे समजा उद्या क्रीडा क्षेत्रामध्ये जाहीरनाम्यात 2036 ऑलिम्पिकचं आपलं ध्येय असेल तर त्या दृष्टीने करावयाचा, कारण शेवटी हे बुकगेट मी 1000 पानाचं नाही करू शकत. बरोबर, जाहीरनामा हा मर्यादित पेजेसचा असणार आहे, ध्येय लिहायचं आहे, पण ध्येय घेऊन थांबायचं नाही आहे. मग त्या कमिटीनी त्या ध्येय प्राप्तीसाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याचं पुन्हा स्वतंत्र बुकगेट होईल. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जाहीरनामा हा जीव तोडून करताना एकच मनात इच्छा आहे की जी आमच्या नेत्यांनी हे मग सुचवलं की जाहीरनामा हा मर्यादित कागदावधी नसावा. या जाहीरनाम्यातून हा आपला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा भविष्यात सुजगाम सुफगाम नव्हे. आज आमची इकॉनॉमी जगात 36व्या क्रमांक आहे, जगात देशात 1व्या क्रमांकावर आहे, पण आम्ही जगामध्ये सुद्धा प्रमुख 5 राष्ट्राच्या बरोबरीने जाण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे का, तर निश्चित आहे.